नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएफसी अकॅडमी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कोडिंग डीकोडिंग वर आधारितच प्रश्न उत्तरे बघणार आहोत. कारण की मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये हा टॉपिक 3 ते 5 मार्कांना नक्की विचारतात, म्हणून हा टॉपिक खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आणि यावर आधारित प्रश्न उत्तरे कशा पद्धतीने सोडवायची ते बघण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला नक्की विसरू नका. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होते. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना. दिलाय मित्रांनो, जर बॉक्स म्हणजे 25, 12 आणि 3 आहे तर फाईल म्हणजे काय? ठीक आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी काय केलंय. बॉक्स म्हणजे 25, 12, 3 तर फाईल म्हणजे किती? आता बॉक्ससाठी मित्रांनो बघा कोडिंग काय वापरली. बॉक्ससाठी कोडिंग असते मित्रांनो बघा 25, 12 आणि 13. मग या ठिकाणी मागच्या ऑप्शनप्रमाणे सारखं तर दिसत नाही. या ठिकाणी एफसाठी काही कोड केला असेल किंवा ओसाठी काही कोड केला असेल. इथं बॉक्स वेगळे अक्षरे आहेत, इथं फाईलची वेगळी अक्षरे आहेत. मग आपण काय आपल्या जे अक्षरांच्या वर्णमालेच्या अक्षरांच्या ट्रिक्सप्रमाणे जाऊया. बघा बी कितव्या क्रमांकावर असतो मित्रांनो? दुसऱ्या क्रमांकावर असतो. ओ कितव्या क्रमांकावर असतो मित्रांनो? ओ असतो मित्रांनो 15व्या क्रमांकावर. एक्स कितव्या क्रमांकावर असतो? एक्स असतो मित्रांनो 24व्या क्रमांकावर. वाय असतो 25व्या क्रमांकावर. बघा आता ह्या नंबरप्रमाणे जर आपण गेले तरी आपल्याला या ठिकाणी ती कोडिंग इथं दिसत नाही. 25, 12, 3 या ठिकाणी, मग 2, 15 पण 24 येते, म्हणजे ही कोडिंग नाही आहे या ठिकाणी. ठीक आहे, मग बघा आता काय करूया आपण, रिवर्स कोडिंग घेऊया मित्रांनो. बघा आता रिवर्सला, आता रिवर्ससाठी तुम्ही जर बीचा जर विचार केला, इंग्रजी अक्षर किती असतात? 26. मग बी क्रमांकावर किती असतो? दुसऱ्या. मग 26 - 2 जर केले आपल्याला किती उरतात? खाली 24 उरतात. पण बी ह्या ठिकाणी दिलं आहे, मग बीचा प्लस त्याच्यात 1 करा म्हणजेच किती होतील? 25. तर या ठिकाणी कोडिंग काय वापरतात? 25 वापरतात ते. ठीक आहे, कळतं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे बी असणार 25व्या नंबर. आता ओ कितव्या क्रमांकावर असतो? ओ असतो 15व्या क्रमांकावर असतो ना. मग 26 - 15 करा. 26 - जर तुम्ही 15 केले मित्रांनो, तुम्हाला किती मिळते? 13 मिळते. सॉरी, 26 - जर 15 केले तर तुम्हाला किती मिळणार? 11 मिळणार. 11 प्लस ओचा 1 किती झाला? 12. तर या ठिकाणी 12 दिसतं आहे. त्याचप्रमाणे बघा एक्स कितव्या क्रमांकावर असतो? 3र्या क्रमांकावर. तर तीच उलटी कोडिंग या ठिकाणी दिले. ठीक आहे, तर आपण त्याच पद्धतीने या फाईलची कोडिंग करूया मित्रांनो. बघा फाईलसाठी, आता फाईलसाठी काय करणार? एफ कितव्या क्रमांकावर असतो मित्रांनो? एफ असतो तुम्हाला कितव्या क्रमांकावर असतो? एफ असतो 6व्या क्रमांकावर, कारण की ई 5व्या क्रमांकावर असतो. मग आता तुम्ही काय करा, 26 - 6 करा आणि प्लस 1 करून टाका. एफसाठी जो 1 नंबर येणार तो आपण त्याच्यात प्लस करणार. 26 - 6 केले तर 20 मिळणार आणि एफचा 20 आणि 1 काय किती होणार? 21 ऑप्शनमध्ये दिसतं आहे तुम्हाला. बघा ही दोन ऑप्शन कट झाली या ठिकाणी, सी आणि डी हे ऑप्शन उरतं आहे. मग 21 आपण एफसाठी कोड केला आहे. मग आय असतो मित्रांनो, आय कितव्या क्रमांकावर असतो? आय असतो मित्रांनो, एक सेकंड, फाईलसाठी मित्रांनो 21 आला होता. आय असतो मित्रांनो 9व्या क्रमांकावर. कितव्या क्रमांकावर असतो? 9व्या क्रमांकावर असतो. मग 26 - 9 करा. 26 - जर 9 केलेत मित्रांनो तुम्हाला किती उरतात या ठिकाणी? 6 कट झाले, 3 कट झाले म्हणजेच किती झाले? 17. 17 प्लस 1 किती? 18. 18व्या क्रमांकावर काय असणार मित्रांनो? सॉरी, 18 या ठिकाणी कोड असणार. ठीक आहे, आयचा. त्याचप्रकारे तुम्ही आता काय करा, आता तुम्हाला हे दोन कोड मिळाले या ठिकाणी 21 आणि 18. आता एल असतो, एल कितव्या क्रमांकावर असतो मित्रांनो? 12व्या क्रमांकावर असतो. म्हणून तुम्ही काय करा, 26 - 12 करा, किती उरतील? 14 उरतील. 14 प्लस 1 एलचा करून टाका, किती झाले? 15 या ठिकाणी एलसाठी कोड काय असणार? 15. आणि ई असतो मित्रांनो 5व्या क्रमांकावर. कितव्या क्रमांकावर? 5व्या क्रमांकावर असतो. मग 26 - 5 केले तुम्हाला किती मिळणार? 21 मिळणार. 21 एक प्लस करून टाका ईचा, किती झाला? 22. मग या ठिकाणी ईचा कोड काय असणार? 22. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उलट कोडिंग
करता आली पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला उत्तर काय मिळतं आहे मित्रांनो, उत्तर मिळते ऑप्शन नंबर सी. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या प्रश्नांना तुम्हाला सोडवायचं होतं. बघूया पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो प्रश्न दिला आहे, जर सी बरोबर सहा जी बरोबर चौदा तर त्याच नियमाने बेचाळीस चौदाचे योग्य शाब्दिक रूपांतर काय असणार, म्हणजे शब्दामध्ये बेचाळीस चौदाचे रूपांतर कसे होणार. ठीक आहे मित्रांनो, आता बघा या ठिकाणी तुम्हाला सी बरोबर काय दिलं आहे, सहा दिलं आहे आणि जी बरोबर किती दिलं आहे, चौदा दिलं आहे. जर तुम्ही बघितला सीचा नंबर कितवा असतो मित्रांनो, तिसरा नंबर असतो अल्फाबेटमध्ये. तर तिसरामध्ये काय केले त्यांनी, तीन प्लस करून टाकले. काय केले, तीन प्लस केले तर सहा झाले ना कोड. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा जीचा क्रमांक कितवा असतो अल्फाबेटमध्ये, सातवा क्रमांक असतो. मग त्यांनी सातमध्ये सात प्लस करून चौदा ही कोडिंग दिली आपल्याला. ठीक आहे, मग त्याचप्रमाणे आपण काय करू, ह्या नंबरच्या सहाय्याने आपल्याला तेवढे मायनस करून त्याचे कोड करता येणार. बघा आता या ठिकाणी आपल्याला काय नंबर दिला आहे, बेचाळीस एक चौदा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तीन नंबर असणार आहे. बघा एक हा आणि एक हा, कारण की हा एक नंबर नसू शकत, कारण की पहिल्याला आपल्याला मायनस करायला काही उरतच नाही आहे. बघा आता चार दिला आहे, चार म्हणजे काय मित्रांनो, चारचे जर दोन भाग केले तुम्हाला दोन प्लस दोन होणार, म्हणजे चार ना, दोन प्लस दोन. मग दुसऱ्या क्रमांकावर काय असतं मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर असतो बी. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथं दोन दिलं आहे, दोनचं तुम्हाला तोड कसं करता येणार, एक प्लस एक असा करता येईल ना, एक प्लस एक किती होणार मित्रांनो, दोन होणार. मग पहिल्या क्रमांकावर काय असतो मित्रांनो, ए असतो, म्हणून दोनचा कोड काय असणार, ए. आणि बघा काय उरलं आहे आपलं, चौदा उरलं आहे, म्हणजे चौदाचं कोड काय करता येणार तुम्हाला, तोड करता येईल. चौदा प्लस सात प्लस सात जर केले तुम्ही चौदा मिळणार. सातव्या क्रमांकावर काय असतो मित्रांनो, जी असतो. तर तुम्हाला या ठिकाणी कोड काय मिळतो आहे, शाब्दिक कोड मिळतो आहे बी ए जी. बी ए जी ऑप्शनमध्ये कुठं आहे, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ह्या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचे होते. अशा प्रकारे ही कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, बघूया आता पुढचा प्रश्न. मित्रांनो पुढचा प्रश्न दिला आहे या ठिकाणी, बघा पाच बरोबर पाच, सहा बरोबर दहा, सात बरोबर पंधरा, आठ बरोबर वीस, नऊ बरोबर पंचवीस, तर दहा बरोबर किती. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्याला कुठल्या अक्षराची कोडिंग दिसते का, नाही दिसते, ते फक्त अंकाची कोडिंग दिसते. काय दिसते, पाच बरोबर पाच, त्यांनी सांगितले पाच बरोबर पाच येत आहेत, सहा बरोबर दहा येतात, सात बरोबर पंधरा, तर आठ बरोबर वीस आणि नऊ बरोबर पंचवीस, तर दहा बरोबर किती. आता या प्रश्नामध्ये गोंधळून जाशाल तुम्ही, पण गोंधळण्याची काही गरज नाही. बघा मित्रांनो काय केलं, त्यांनी फक्त पाच पाच प्लस केलं आहे, एक अंकाबरोबर प्लस प्लस केले. बघा पाच बरोबर पाच केले त्यांनी, आणि पाचानंतर जो एक येतो मित्रांनो सहा व्हायला पाहिजे, म्हणजे जो एक येतो आहे तो त्या ठिकाणी ते पाच प्लस करत जातात. मग पाच प्लस पाच म्हणजे पाच सहासाठी मित्रांनो काय येणार, पाच प्लस एक येणार ना, मग तो एकाला पाच करता येते. ठीक आहे, एकासाठी पाच हा अंक गृहीत धरायचा. ठीक आहे, कळतं आहे मित्रांनो, म्हणजे पाच बरोबर जर पाच येतो आहे तर सहासाठी काय येणार, पाच प्लस एक म्हणजेच दहा. मग ह्या एकसाठी त्यांनी काय वापरत आहेत, पाच वापरत आहेत. ठीक आहे, म्हणजे सहाच बरोबर किती, दहा. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा सातसाठी काय असणार, पाच प्लस दोन असणार, म्हणजे हा दोन कितीदा पाच येतो आहे, दोनदा पाच येतो आहे, म्हणजे पाच पाच आणि पाच किती होत आहेत, पंधरा. ठीक आहे, कळतं आहे मित्रांनो, अशा प्रकारे हा आपल्याला कोडिंग अशी दिसते या ठिकाणी. तर बघा तुम्ही या ठिकाणी बघा फक्त पाच प्लस करा, पाच दहा पंधरा वीस पंचवीस, मग दहासाठी काय असणार, तीस असणार ना मित्रांनो पंचवीस नंतर, तर तीस ऑप्शनमध्ये कुठे आहे, या ठिकाणी. किंवा तुम्ही बघा काय करा, दहासाठी काय येत आहे, पाच प्लस पाच येत आहेत, किती येत आहेत, पाच प्लस पाच येत आहेत. मग पाच कितीदा येतो आहे, दुसरं प्लस करावं लागतात आपल्याला पाच वेळेस, म्हणजे एक पाच, दोन पाच, तीन पाच, चार पाच आणि पाच पाच. मग बघा पाच एक, पाच दुसरा दहा, पाच तिसरा पंधरा, पाच चौथा वीस आणि पाच पाचवा पंचवीस. हे पंचवीस झाले आणि आधीचा पाच किती होतो आहे, तीस. तर दहा बरोबर किती असणार मित्रांनो, तीस. ठीक आहे, तर अशा प्रकारची कोडिंग तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर अशा प्रकारे या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचं होतं. ठीक आहे मित्रांनो, बघूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो बघा प्रश्न दिला आहे, काय दिला आहे, जर वन टू थ्री फोर बरोबर राईस आणि फाय सेवन सिक्स बरोबर मॅट, तर
63741 बरोबर काय असणार. ठीक आहे मित्रांनो, याआधी आपण काय दिले बघितले मित्रांनो, बघा एक अंक दिले सॉरी एक अक्षर दिलेला असायचं ए बी सी डी एक्स वाय झेड काहीतरी. ठीक आहे, आणि त्यासाठी कोड दिलेला असायचं 1 2 3 26. ठीक आहे, अशा प्रकारे. पण या ठिकाणी काय केले, आपल्याला अंक दिलेत आणि अक्षरांची कोडिंग विचारली. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला काय दिसतंय, त्यांनी 1 2 3 4 ची कोड काय केली मित्रांनो, आर आय सी ई. जर तुम्ही बघितले मित्रांनो, ई जो असतो तो कितव्या क्रमांकावर असतो, 5व्या क्रमांकावर असतो, पण त्यांनी काय दिले इथं, 4 दिले. म्हणजेच या ठिकाणी नंबर कोडिंग नाही वापरली. ठीक आहे, कारण की आर मित्रांनो असतो 18व्या क्रमांकावर, पण त्यांनी आरसाठी कोड काय दिला आहे, 1 दिला आहे. पण या ठिकाणी मग काय, नंबर कोडिंग नाही वापरली. या ठिकाणी काय, प्रत्येक एक शब्दासाठी मित्रांनो त्यांनी एक अक्षर घेऊन घेतलं आहे. बघा तुम्हाला पुढं पण प्रश्नामध्ये दिसतंय 5 7 6 म्हणजे मॅट. आता बघा हे जे उत्तर विचारलं आहे, म्हणजे आपल्याला 63771 काढायला लावलं आहे मित्रांनो. काय 63771, याच्यात तुम्हाला 8 कुठे दिसतो आहे का, नाही दिसत आहे. आणि आपल्याला 1 2 3 4 आणि 5 7 6 याचीच कोडिंग शब्दामध्ये केलेली दिसते. म्हणजे आपल्याला 8 साठी शब्द शोधायची गरजच नाही. बघा मित्रांनो काय केलं आहे त्यांनी, आपल्याला कोड करायला सांगितलं आहे 63741. ठीक आहे मित्रांनो, बघा आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, 6 साठी त्यांनी काय कोड वापरला होता, बघा या ठिकाणी 6 साठी कोड त्यांनी काय वापरला आहे, टी. ठीक आहे, मग आपल्याला टी घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसत असेल ऑप्शन ए कट झालं आहे, ऑप्शन सी कट झालं आहे. ठीक आहे, असे कट करत जर तुम्ही घेतलं ना मित्रांनो, ऑप्शन कट करत गेले तर हे प्रश्न सोपे होत जातात. ठीक आहे, आता उरले आपल्याला 2 ऑप्शन. या आता तिसरा ऑप्शन, तिसरं काय पुढे आपल्याला 3 साठी काय कोड दिला आहे मित्रांनो, बघा 3 ह्या ठिकाणी दिसतो आहे, 3 साठी काय कोड आहे, या ठिकाणी सी कोड दिसतो आहे 3 साठी. मग आपण 3 साठी सी कोड या ठिकाणी घेऊ आहे, दोन्ही ऑप्शनमध्ये सी दिसत आहेत आपल्याला. आता उरला 7 साठी काय कोड आहे मित्रांनो, या ठिकाणी 7 साठी कोड त्यांनी घेतला आहे ए, तर आपण ए घेऊया. आता इथपर्यंत ऑप्शन बरोबर दोघं सेम येत आहेत, मग आता आपल्याला एकच उत्तर, एक अंकाचा जर अक्षर शोधलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळून जाते. 4 साठी आता काय कोड केला आहे त्यांनी, बघा 4 या ठिकाणी दिसतो, मग 4 साठी त्यांनी काय कोड घेतला, या ठिकाणी ई घेतला आहे, 1 2 3 4 राईस घेतला आहे ना मित्रांनो. मग आपल्याला या ठिकाणी ई दिसतो आहे कुठे, ऑप्शन बीमध्ये दिसतो आहे. आपला प्रश्न सॉल्व झाला आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे याची कोडिंग करायची. तरी आपण एकसाठी काय घेतला आहे, आर घेतला आहे, तर एकसाठी आर घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे मित्रांनो, मित्रांनो आपण कोडिंग डिकोडिंगवर विचारले जाणारे प्रत्येक प्रकारचे प्रश्न मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकत आहे. ठीक आहे, तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि मित्रांना शेअर करण्यासही मदत करा मित्रांनो. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत टेक केअर, बी हॅपी, बी सेफ.